मी ओंकार कुडाळकर, जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूयात पुण्यातील काही विशेष घडामोडी। पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग पुणे शहरातील नागरिकांसाठी आव्हान पत्र मोर्चा काढण्यात आला। घरातील पाणी साठ्यांच्या पृष्ठभागाला एडिस डासाची अंडी चिकटलेली असल्याने पाण्याच्या संपर्कात आल्यास डासांची पैदास होत असल्याने डास निर्माण होऊ नये यासाठी नागरिकांनी कुंडी मनी प्लांट मध्ये पाणी साठवू देऊ नये, कुंडी खाली प्लेट ठेवू नये अथवा प्लेट मध्ये दररोज पाणी बदलावे, फ्रीज व एअर कंडिशन यांच्या मागील ट्रे मधील पाणी सतत बदलावे, छपऱ्यातील पाण्याची जाळी सतत तपसावी त्यात पाणी साठवू देऊ नये, ड्रम बॅरल कॅन यांना झाकण लावावे व या वस्तू दर 2-3 दिवसांनी स्वच्छ धुवून कोरड्या कराव्यात, पावसाळी व ड्रेनेज जाळीवर झाकण लावावे, पाणी सतत वाहते ठेवणे, पाणी यामध्ये साठू देऊ नये, भंगार साहित्य टेरेस व इतर परिसरात ठेवू नये। या निरुपयोगी वस्तूंमध्ये पावसाचे पाणी साठत असल्याने या वस्तूंची विल्हेवाट लावून आपला परिसर स्वच्छ ठेवावा, टेरेस व जमिनीवरील टाकी हौदरांजण यांना नेहमी झाकण लावून ठेवणे व यांना दर 2-3 दिवसांनी स्वच्छ धुवून ठेवावे आदी उपाययोजना कराव्यात असे आवाहन या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आले। माझं नाव यशोधर श्रीपाल पंडित, MSI घोले रोड क्षेत्रीय कार्यालय कीटक प्रतिबंधक विभाग। ह्या विभागातर्फून आज रोजी 25 एप्रिल 2017 आरोग्य जागतिक दिन, डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया ह्या बाबतीमध्ये हे रॅलीचं महत्त्व काढलेलं आहे। ह्या रॅलीचं एकच महत्त्व म्हणजे की पारेषण काळ जवळजवळ आलेला आहे आणि या पारेषण काळामध्ये नागरिकांना जागृती व्हायला पाहिजे की जेणेकरून आमचे पत्रकं असतात, औषध फवारणी होते, धूर फवारणी होते, त्यानिमित्त ह्या जनजागृतीच्या माध्यमाद्वारे आपण लोकांशी संपर्क साधून रॅलीद्वारे चिकनगुनिया, मलेरिया, डेंगू आणि हत्तीरोग हा रोग पसरू नये यासाठी आपण ही रॅली संबोधित केलेली आहे। तसेच डेंगू हा होत असतो हा स्वच्छ पाण्यामध्ये होत असतो, मलेरियासुद्धा पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्येच होत असतो, परंतु ह्याचा अटकाव करण्यासाठी, जनतेला जागृत करण्यासाठी आपण जनतेनेसुद्धा यामध्ये सहभाग घेऊन आम्हाला सहकार्य करावं की जेणेकरून डेंगू आणि मलेरियाचं प्रादुर्भाव जास्त वाढणार नाही ह्याची काळजी आमच्या घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या स्टाफकडून व जनतेकडूनही असं सहकार्य वारंवार मिळावं, जेणेकरून ह्या 2017 पारेषण काळामध्ये डेंगू चिकनगुन्या वाढणार नाही ह्याबद्दल ह्या रॅलीचं महत्त्व अतिशय उत्कृष्ट रीतीने आम्ही घोले रोड क्षेत्रीय कार्यालयापासून तर 1202 झोपडपट्टी वस्ती, बालगंधर्व चौक, आपटे रोड, प्रशाला शाळा, झाशीचा पुतळा असे या ठिकाणी आम्ही ही रॅली काढलेली आहे। ती सोमकांत आपशेटे। आज जागतिक मलेरिया दिन आहे। 2022 पर्यंत मलेरिया निर्मूलन करायचं भारतातून हे उद्दिष्ट आहे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। आता यावर्षी बऱ्यापैकी 0.1 पर्यंत मलेरियाचे पेशंट आलेले आहेत, म्हणजे यावर्षी वर्षभरात फक्त 69 पेशंट सापडले आहेत मलेरियाचे। जास्तीत जास्त प्रयत्न करून आम्ही मलेरिया निर्मूलन करायचं कार्य करत, त्यासाठी आमची कीटक प्रतिबंधक खात्याची लोकं वरचेवर फवारणी करत आहेत, जिथं काही साठलेलं पाणी असतं ते लोकांना जनजागरण करून आम्ही तिथल्या जे डासांची उत्पत्ती स्थान आहे ते नष्ट करायचा प्रयत्न करतो आहे, लोकांना जनजागरणाद्वारे सांगतो। आणि लोकंही आता आम्हाला सहकार्य करायला लागले आहेत, त्यांनाही पटलं आहे की काय मलेरियामुळे किती घातक आजार आहे, त्यामुळे काय काय होऊ शकतं, त्या दृष्टीने आम्ही आता ही रॅली काढलेली आहे। आणि त्यासाठी आम्ही जे आपटे रोड आहे किंवा घोले रोड तिथे सगळीकडे फिरून जनजागरण करत आहोत, स्लम एरियामध्ये पण जाऊन आम्ही सगळीकडे सांगत आहे। पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ पुणे शहर काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे दारूबंदी झाली, त्यामुळे बुडालेला महसूल वसूल करण्यासाठी पेट्रोलची दरवाढ करून सरकार सामान्य नागरिकांवर विनाकारण भार टाकत आहे अशी टीका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली। या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या शहर शाखेच्या वतीने बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात आले।
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार विलंब करत आहे, मात्र स्वतःचे खिसे भरण्यासाठी पेट्रोल दरवाढ करून सामान्यांचे खिसे कापत आहे, असे यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले. सत्तेवर आल्यापासून भाजप सरकारने लोकहिताची एकही गोष्ट केलेली नाही. जगभरात पेट्रोलचे दर कमी होत आहेत व भारतात मात्र सरकार ते वाढवत आहे. जनतेला समाधान वाटेल असे काही केंद्र किंवा राज्य सरकारकडून व्हायला तयार नाही, अशी टीका करण्यात आली. केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर कमल व्यवहारे, म वी अकोलकर आदींची यावेळी भाषणे झाली. गोपाळ तिवारी, मनीष आनंद, शेखर कपोते, रमेश अय्यर, राजू डांगी, नगरसेवक अविनाश बागवे, सोनाली मारणे, विकास लांडगे, विकास टिंगरे तसेच काँग्रेसच्या विविध आघाड्यांचे प्रमुख आंदोलन सहभागी झाले होते. भाजप सरकार काँग्रेसची भूमिका पहिल्यापासून राहिली. जे सत्तेवरती आलेले भाजपचे नेते मंडळी आहे, यांना सरकार चालवायचं माहीत नाही आहे. सरकारचा ताळमेळ कसा असतो, कर कोणता वाढवला पाहिजे, केव्हा वाढवला पाहिजे, हे त्यांना देखील कळत नाही आहे. वारंवार आपण पाहता, 3-4 महिन्यांनी डिझेलचे भाव वाढतात, पेट्रोलचे भाव वाढतात. कमी झाले की 21 पैसे 20 पैसे कमी, आणि वाढले की 1.5 रुपये 2 रुपयांनी वाढले. परंतु परवा उच्चांक करून टाकला ह्या सरकारने, जवळजवळ 3.76 रुपये पेट्रोलचे दरवाढ करून आज रिक्षावाला असेल, सामान्य नागरिक असेल, विद्यार्थी असेल, आज सर्व हतबल होऊन बसलेत. इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये पेट्रोलची वाढ काँग्रेसच्या राज्यामध्ये कधी झालीच नव्हती. परंतु हे सरकार दारूचा महसूल कुणून भरून काढायचा, तर गोरगरिबांचं कंबरडं मोडलं पाहिजे. गोरगरीब त्या ठिकाणी अडचणीमध्ये आला तरी चालेल, परंतु आम्हाला महसूल मिळाला पाहिजे, असं ह्या सरकारचं जिजिया कर लावण्याचं जे धोरण आहे, ह्या धोरणाच्या विरुद्ध आमच्या काँग्रेस पक्षाने आज या सरकारचा निषेध करण्यासाठी रस्त्यावरती आम्ही आलो आहे. बिल्डरांकडून फ्लॅट धारकांची फसवणूक होत आहे, यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. बांधकाम व्यावसायिकांकडून फ्लॅट धारक खरेदी खत करून फ्लॅट खरेदी करतात, परंतु सदर इमारती खालील मूळ जमीन व संपूर्ण इमारतीचे खरेदी खत फ्लॅट धारकांच्या सोसायट्यांच्या नावाने करून देत नाहीत. त्यामुळे फ्लॅट धारकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. त्यामुळे या विरोधात संभाजी ब्रिगेड फ्लॅट धारकांना न्याय मिळवून देणार असून या संदर्भात संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, सरचिटणीस सिद्धार्थ कोंढाळकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले आहे. बांधकाम व्यावसायिकाने फ्लॅट विक्री केल्यानंतर 4 महिन्यांच्या आत जमीन सोसायटीच्या नावे कन्व्हेन्स डीड करून न दिल्यास कलम 13 अन्वये 3 वर्ष शिक्षापात्र अपराध आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 64 अन्वय दखलपात्र गुन्ह्याचा शोध घेऊन गुन्हेगाराला विनाविलंब अटक करणे पोलीस अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे. सध्या पुण्यातील 11,000 सोसायट्यांमधील फ्लॅट धारकांना बिल्डरांनी जागा कन्व्हेन्स डीड करून न देता फसवणूक केल्याचा आरोप शिंदे यांनी यावेळी केला. शहरामध्ये 11,000 नोंदणीकृत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहेत. प्रत्येक सोसायटीमध्ये साधारण 100 सदनिका आणि प्रत्येक सदनिकेची अंदाजे 1 कोटी रुपये किंमत गृहीत धरली तर 11,00,000 कोटी रुपयांची जमीन व त्यावरील इमारती बिल्डरने नागरिकांच्या सोसायट्यांना खरेदी करून दिल्या नाहीत. सदनिकेची पूर्ण रक्कम घेऊन संपूर्ण जमीन इमारती खरेदी करून न देणे हा अपराध आहे. या संदर्भात सहकार आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला असून पोलीस आयुक्तांनी परिमंडळ 1 ते 4 झोनचे पोलीस आयुक्त यांना कारवाई बाबतचे आदेश दिलेले आहेत. सदर फसवणूक थांबवण्यासाठी संभाजी ब्रिगेड मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. यदा कदाचित कोणालाही बिल्डर कन्व्हेन्स डीड करून देत नसेल तर संभाजी ब्रिगेड सोबत संपर्क साधावा, योग्य पाठपुरावा करून तुम्हाला तुमचा न्याय संभाजी ब्रिगेड मिळवून देईल, असे आश्वासन सिद्धार्थ कोंढाळकर यांनी दिले. सातत्याने दांडी मारणाऱ्या पीएमपीच्या 660 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. सातत्याने दांडी मारणाऱ्या 660 कर्मचाऱ्यांना पुणे महानगर परिवहन मंडळाने बडतर्फे करण्यासंबंधी कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत. या कर्मचाऱ्यांनी वर्षातील 240 पेक्षा कमी दिवस कामावर हजेरी आहे.
पीएमपीएल मधील चालक व वाहकांसह मेकॅनिकल म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने ही कारवाई केली आहे. अशा कर्मचाऱ्यांना वटणीवर आणण्यासाठी कारवाईचा निर्णय अध्यक्ष तुकाराम मुंढेंनी घेतला आहे. त्यासाठी वर्षातील किमान 240 दिवसांना हजेरीचा निकष लावण्यात आला आहे. ही कारवाई 2016 ते 2017 या कालावधीतील गैरहजेरीचं प्रमाण लक्षात घेऊन करण्यात आली आहे. किमान 200 जणांनी बडतर्फे केले जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या कारवाईवर कर्मचारी संघटनांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. राज्यभरात शालेय पोषण आहार अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पुण्यात विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. राज्यभरात शालेय पोषण आहार अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आज पुण्यात आंदोलन केले. शालेय पोषण आहार अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार दिले जात नाही, अचानक कामावरून काढले जाते. इतकेच नव्हे तर इंधन भाजीपाल्याचे देखील पैसे वेळेवर दिले जात नाही. अनेक वेळा निवेदन देऊनही आमच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष नाही. शिक्षण संचालकांना वारंवार निवेदन देऊनही त्यांची दखल घेतली जात नाही, त्यामुळे आज हे आंदोलन करण्यात आले. या कर्मचाऱ्यांना किमान 18,000 वेतन मिळावे, तेही वेळेवर मिळावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. उस्मानाबाद जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेचा मी जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड मोहन शिंदे सर. महाराष्ट्रामध्ये आणि सगळीकडेच शालेय पोषण आहार कामगारांची मोठ्या प्रमाणामध्ये लूट केली जात आहे. आजचे दिनच्या नावाखाली लोकांची लूट होत आहे. अगदी 1,000 रुपये मानधनावरती महिन्याला 1,000 रुपये मानधन कामगारांना मिळत आहे. महिला काम करत आहेत त्यांना इंधन भाजीपाला बिल देखील त्यांना मिळत नाही. इंधन भाजीपाला हे बिल देखील त्यांना वेळेवर मिळत दिलं जात नाही. त्यांचं इंधन भाजीपाला बिल हे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन समिती सांगत आहे. त्यांना वेळेवर पगार मिळत नाही. महिन्याच्या महिन्याला त्यांना मानधन मिळायला पाहिजे होते, ते मानधन मिळत नाही. त्यांना कायम केलं जात नाही. त्यांना कधीही मन मानेल त्याप्रमाणे शालेय व्यवस्थापन समिती काढून टाकते. गेल्या 2005 पासून हे कामगार काम करतात, परंतु त्यांना अचानक कामावून कमी केलं जाते. कुठलेही कारण न सांगता त्यांना कमी केलं जाते. खऱ्या अर्थाने हे GR वेगळे आहेत, नियम वेगळे आहेत, परंतु कामगारांना लूट केली जाते आहे. त्यांचं मानधन वेळेवर मिळालं पाहिजे. महिन्याच्या 5 तारखेपर्यंत त्यांना मानधन दिलं पाहिजे आणि किमान वेतन त्यांना 18,000 रुपये त्यांना मिळालं पाहिजे. अशा पद्धतीची मागणी हे कामगार संघटना शालेय पोषण आहार कामगार संघटना करत आहे. आता अनेक वेळा निवेदन देऊन देखील मुख्यमंत्री हजर राहत नाहीत, केंद्रीय मंत्री हजर राहत नाहीत आणि संचालक जे आहेत ते निवेदन देऊन देखील ते गेलेले आहेत. म्हणून खऱ्या अर्थाने आम्ही या संघटनेच्या वतीनं त्या शिक्षण संचालकाचा देखील निषेध व्यक्त आहोत. आमच्या कामगार संघटनेच्या खऱ्या अर्थाने दिवाळीच्या मागण्या आहेत, त्या काळजीपूर्वक त्यांनी ऐकून घ्याव्यात आणि त्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्याद्वारे विनंती सरकारला करत आहे. पती पत्नीच्या भांडणानंतर पतीने पत्नीचा गळा ओळून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. माऊली गार्डन बाणेर येथे ही घटना सकाळच्या सुमारास घडली. शोभा शेर बहादूर थापा वय 40 उज्ज्वल शिरीन बी बिल्डिंग माऊली गार्डन बाणेर असे खून झालेल्या महिलेचे नाव असून शेर बहादूर थापा असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पूजा किशन राठोड यांनी चतुर्शिंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शोभा थापा आणि शेर बहादूर यांच्यामध्ये काही कारणांवरून भांडणे झाली. यानंतर रागाच्या भरात शेर बहादूर याने दोरीच्या सहाय्याने पत्नी शोभा हिचा गळा आवळून खून केला. यामध्ये तिचा मृत्यू झाला. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश केंद्र तपास करीत आहेत. एका बिल्डिंगला नेपाळी बहादूर थापा नावाचा वॉचमन होता आणि त्याने राहते जे पत्रे वजा घर आहे त्या घरामध्ये दोरीने गळा आवळून त्याच्या पत्नीचा त्यांनी खून केलेला आहे. यस, त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. महापालिकेची घंटागाडी रोज रोज नसल्यामुळे नागरिकांनी तो कचरा पालिकेसमोर आणून टाकला. कारण वेळोवेळी पालिका अधिकाऱ्यांना सांगून देखील व आयुक्तांना पत्र देऊन देखील काही कार्यवाही झाली नाही. महापालिकेची घंटागाडी रोज येत नसल्यामुळे नागरिकांनी तो कचरा पालिकेच्या समोर टाकला. 2 आठवड्यांपूर्वी आयुक्तांना निवेदन देऊनही वॉर्ड क्रमांक 16 मध्ये जागोजागी कचरा झाला आहे आणि यानंतर जर कचरा प्रश्न मार्गी लावला नाही तर अधिकाऱ्यांच्या कॅबिन मध्ये कचरा टाकणार आहोत. 4 दिवस सोसायटीतील कचरा थांबून आहे. पालिकेचे अधिकारी लक्ष देत नाहीत. प्रज्ञा खानोलकर, कसोळा, किवळे, रावेत, मामुर्डी, विकासनगर येथे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि वेळोवेळी नाल्यांची साफसफाई होत नाही आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे.
आणि वेळोवेळी कचरा गाडीही येत नाहीये, घंटा गाड्यांची मागणी वाढलेली नाहीये, त्यामुळे आयुक्तांना पत्र देऊनही प्रशासनाने डोळे झाकलेले आहे, त्यासाठी आम्हाला ही कारवाई करावी लागलेली आहे. पुढच्या वेळेस आम्ही त्यांना काळं फासून आम्ही त्यांना तिकडे त्यांच्या केबिनमध्ये बसून देणार नाहीये. ही पुढची आमची स्टेप असेल, ही सेकंड स्टेप आहे. पहिली आम्ही आयुक्तांना मागणी करून सुद्धा हे केलेलं नाही, त्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावं लागलेलं आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा यासाठी राज्य शासनाने विचार केला पाहिजे अशी प्रक्रिया खासदार राजू शेट्टी यांनी केली. शेतकऱ्यांची आजची जी अवस्था झाली आहे त्यामुळं कुठल्याही सहृदयी माणसाला शेतकऱ्याची कनवेनं साहजिकच आहे. म्हणून समाजातल्या सगळ्या स्तरातून आज शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, याचा दबाव वाढतो आहे आणि राज्यकर्त्यांना याचा निश्चितच विचार करावा लागेल. आम्ही तर गेल्या अनेक वर्षापासून मागणी करतोयच, परंतु कदाचित आम्ही शेतकरी चळवळीमध्ये काम करतो म्हणून आमच्या मागणीकडे दुर्लक्ष झालेलं असेल, पण समाजातल्या प्रत्येक घटकांना असं आता वाटायला लागलेलं आहे की शेतकऱ्यांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. कारण आपण बघतोय वेगवेगळ्या बातम्या ज्या येत आहेत, एक शेतकरी 13,000 रुपये मुलीच्या लग्नाच्या बस्त्यांसाठी नाहीत म्हणून आत्महत्या करतो, कुणी 21,000 रुपयेसाठी आत्महत्या करतो. हे चित्र अतिशय विदारक आणि संतापजनक आहे आणि अशा वेळी जर का शेतकऱ्याला मदत करायची नाही तर मदत करायची कधी? निश्चितच तृतीयपंथीयांना सुद्धा वाटायला लागलं की आता शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे, पण राज्यकर्त्यांना अजून वाटत नाही की शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, याची मनामध्ये खंत आहे. खरं तर तुरीचं आणि तूर असेल, हरभरा असेल, सगळ्याच डाळवर्गीय पिकांचं उत्पादन वाढवावं म्हणून सरकारनं सातत्यानं जाहिरातबाजी केली, शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं. अगदी पंतप्रधानांनी परदेशातल्या शेतकऱ्यांचं उदाहरण देऊन सांगितलं की देशाला डाळीच्या बाबतीत स्वयंपूर्ण करा, आणि आता शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये तूर पिकवलेली आहे तर त्याला साधी आधारभूत किंमतसुद्धा मिळत नाही. तूर खरेदी करा म्हणून 15-15 दिवस बाजार समितीच्या कट्ट्यावर शेतकऱ्याला येऊन बसावं लागतं, त्या ठिकाणी वजनामध्ये मापामध्ये त्याला फसवलं जातं आहे आणि दर पाडून शेतकऱ्याकडून खरेदी केलेला व्यापाऱ्यांची तूर खरेदी होते, परंतु शेतकऱ्याला मात्र रांगेत उभा राहायला लागतं आहे आणि याच्यावर सरकारचं कसलंच नियंत्रण नाही, ही काही गोष्ट चांगली नाही. येत्या 1 तारखेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू करायचा ठरवलेला आहे. किसान ऋणमुक्ती अभियान गेल्या 1 वर्षापासून आमचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आत्तापर्यंत जवळपास 6.5 लाख शेतकऱ्यांनी आमच्याकडं कर्जमुक्तीचे फॉर्म भरून दिलेले आहेत आणि हे फॉर्म एकत्रित करून याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाता येतं का, राष्ट्रपतींना भेटता येतं काय, याचा आमचा विचार चालू आहे. शिवाय येत्या 1 मेला गावसभेमध्ये संपूर्ण कर्जमुक्ती आणि स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार शेतकऱ्याला हमीभाव आणि त्याचबरोबर 60 वर्षे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना पेन्शन असे ठराव करायला आम्ही आवाहन केलं आहे. ह्या ठरावाच्या प्रती घेऊन मी स्वतः राष्ट्रपतींना भेटणार आहे. शेतकरी संघटना पहिल्यापासून आक्रमकच आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही हा सगळा विचार लोकांच्यामध्ये पेरला, पटवून दिला आणि म्हणूनच आज समाजातल्या प्रत्येक घटकाकडून शेतकऱ्यांना पाठिंबा मिळतो आहे. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही आता रस्त्यावर उतरून रस्त्यावरची लढाई लढतो आहे. लग्नामध्ये हुंडा घेणे आणि हुंडा देणे हा कायद्याने गुन्हा असला तरीही मध्यंतरीच्या काळामध्ये ही प्रथा बंद होत चालली होती. हुंडा घेणे आणि हुंडा देणे हे विविधरित्या चालू होतं, परंतु आता हुंड्यामध्ये कडक कायदा करावा अशी मागणी वेगवेगळ्या स्तरांमध्ये केली जात आहे. या संदर्भात जनवार्ताचा विशेष वृत्तांत. हुंडा देणं हुंडा घेणं ही प्रथा जरी कालबाह्य झालेली असली तरी आता अजूनही ह्या 21व्या शतकामध्ये विविध पद्धतीने हुंडा घेतला जातो आणि हुंडा या पद्धतीमध्ये अनेक ज्या तरुणी आहेत त्या बळी पडलेल्या आहेत. तर आपल्याबरोबर ह्युमन राईट्सचे विकास कुचेकर आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की हुंडाबळी या कायद्याविषयी काय सांगाल सर, काय सांगाल हुंडाबळी या कायद्याविषयी.
महाराष्ट्रामध्ये हुंडा प्रतिबंधक अधिनियम लागू होऊन बरेच वर्ष उलटून गेलेले आहेत. स्त्री हक्कासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळेस हिंदू कोड बिल मांडलं आणि स्त्रियांचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांना हिंदू कोड बिलासाठी मंजूर होणार नाही हे ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं त्यांना कायदा मंत्रिमंडळाचाही राजीनामा द्यायची वेळ आली. पण पुढे चालून हुंडाबंदी प्रतिबंध कायदा आणि स्त्रियांचे हक्क कायद्याने प्रस्थापित केले आहेत आणि हुंडा देणं घेणं हा कायद्याने गुन्हा जरी असला तरी आज महाराष्ट्रात आपण पाहत आहोत की जे लोकप्रतिनिधी आहेत हे लोकप्रतिनिधी आपल्या मुलामुलीचं लग्न करत असताना समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवत आहेत आणि त्याचंच प्रतिबिंब सामान्य लोकांवरती पडतं आहे असं मला वाटतं. कारण लोकप्रतिनिधी जर आपण लग्न पाहिली तर त्या लग्नामध्ये अगदी शाही थाट वापरला जातो, कोणी लग्नामध्ये गाड्या गिफ्ट देतं तर कोणी नवरा मुलाला हेलिकॉप्टरने फिरवतं, कोणी हवेत लग्न करतं. ही जी क्रेज आहे किंवा हे जे दिकाऊ आणि भंपकपणा दाखवला जातो आहे याचं सामान्य लोकावरती परिणाम होऊन या हुंडा प्रतिबंध कायद्याला कुठंतरी छेद केला जातो आहे आणि त्याच पद्धतीने सामान्य लोक पण माझ्या मुलीचं लग्न चांगलं हो, माझ्या मुलाचं लग्न चांगलं हो आणि चांगल्या पद्धतीने मोठा गाजावाजा करायचा असतो आणि त्याची ऐपत नसते. ही ऐपत निर्माण करण्यासाठी मग कुणाकडनं तरी कर्ज घेणं, जमीन विकणं आणि त्याचं चांगल्या लग्न लावून देणं ही प्रथा आजही तेवढ्या समाजात चालू आहे. मुळात ज्यावेळेस आम्ही मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेच्या माध्यमातून आम्ही स्त्री हक्कासाठी ज्यावेळेस ही लढाई लढतो आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या ज्यावेळेस आमच्याकडं केसेस येत आहेत त्या केसेसचा जर अभ्यास केला तर त्यांचं लग्न कसं जमलं किंवा ठरवून जमलेलं आहे का, लव मॅरेज आहे हे ज्यावेळेस आम्ही त्यांना विचारतो त्यावेळेस त्यांनी लग्न जमवणारे जे मध्यस्थ असतात हे ज्यावेळेस त्यांना ते बोलतात की लग्न जमवताना ते मध्यस्थ सांगतात की मुलाला हुंडा नाही पाहिजे पण तुमच्या मुलीसाठी तुम्ही यांना 10 तोळे सोनं घाला, 20 तोळे सोनं घाला, मुलाला हुंडा नको. म्हणजे हुंडा घेण्याची पद्धत वेगळ्या पद्धतीने केली जात आहे. म्हणूनच आज समाजामध्ये आपण आताचं जर उदाहरण घेतलं तर लातूरच्या जे विभागात घडलेली घटना आहे शीतल वायाळ या मुलीला या हुंडा देण्यासाठी तिच्या बापाला कर्ज मिळालं नाही म्हणून तिला आत्महत्या करायला भाग पाडली हे पुरोगामी महाराष्ट्रामाला काळिंबा फासणारी गोष्ट आहे आणि याचं प्रतिबिंब ह्या समाजामध्येच घडलेल्या घटना आहेत आणि समाजानेच याचा विचार करायला पाहिजे की हुंडा घ्यायचा का नाही घ्यायचा. आजच्या तरुणींनी जर हा विचार केला की जो मुलगा हुंडा मागणार आहे किंवा जो मुलगा स्त्रीधन म्हणून मला एवढं तोळं सोनं देईन तेवढंच तोळं सोनं घाल असं म्हणणारं जो कुटुंब आहे या कुटुंबात मी लग्नच करणार नाही ही जर आजच्या तरुणींनी जर खऱ्या अर्थानं मानसिकता केली तर मला वाटतं हुंडा प्रतिबंध कायद्याची खऱ्या अर्थानं तिथं अंमलबजावणी होईल. आणि लोकप्रतिनिधींनी पण ज्यावेळेस आपल्या मुलामुलीचं लग्न करतोय तर ते लग्न अगदी साध्या पद्धतीने सामूहिक विवाहाप्रमाणे व्हावं केलं तर नक्कीच मला वाटतं की हुंडा प्रतिबंध कायद्याअंतर्गत याला प्रतिबंध होऊन समाजात एक वेगळा आदर्श निर्माण होईल. सर, तुमच्या मानवी हक्क संरक्षण कायद्याच्या ह्याच्यामध्ये तुमच्याकडे भरपूर केसेस येतात ज्यामध्ये महिला अत्याचारित असतात तर त्या महिला अत्याचार म्हणजे तो पण एक म्हणजे आपण म्हणतो ना की डावरीच्या मार्फतच ह्या केसेस नोंदवल्या जातात का, महिला ओपनली त्या नोंदवतात? नाही, काय होतं काय माहिती आहे की आता कौटुंबिक हिंसाचार अंतर्गत ज्यावेळेस केस आमच्याकडे येते किंवा महिला आमच्याकडे येते की माझ्यावरती असा असा अन्याय झालेला आहे आणि माझा नवरा मला हुंड्यासाठी छळ करतो किंवा माहेरकडनं मला गाडीसाठी पैशान किंवा घर बांधण्यासाठी पैशान किंवा आपल्याला एखादं व्यवसाय चालू करायचा आहे म्हणून तुझ्या घरनं पैसे याच्यामुळे तिचा मानसिक छळ केला जातो, शारीरिक छळ केला जातो, तिला मारहाण केली जाते अशा ज्यावेळेस आम्ही केस येतात आणि या केसेसच्या अंतर्गत जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला जा महिला ज्यावर तिथे जाते तर दुर्दैव असं आहे की पोलिसामार्फत त्याची योग्य ती कारवाई केली जात नाही किंवा तिची तक्रार योग्य पद्धतीने नोंदवली जात नाही आणि मग पोलीस तिनं सांगतात की तुम्ही दक्षता समिती नेमलेली आहे त्या दक्षता समितीकडे जा, मग तिथं काउन्सिलिंग केलं जातं. काउन्सिलिंगमध्ये ज्या काउन्सिलरला ज्यावेळेस त्यांना पाठवलं जातं काउन्सिलिंगला पाठवल्यानंतर तर काउन्सिलिंगला ते लोक तिथं हजर राहत नाहीत. मग त्या महिलेला सांगितलं होतं की तुम्ही कोर्टात जा आणि कोर्टातून तुम्हाला न्याय मिळेल. मुळात ज्यावेळेस एखाद्या स्त्रीवरती अत्याचार झालेला आहे तिचा आणि तिला हुंड्यासाठी जर छळ होतो आहे या केसेस जर पोलिसांनी योग्य रीतीने नोंदवून घेतल्या आणि योग्य रीतीनं जर त्याच्यावरती कारवाई केली तर मला वाटतं की अशा केसेसवरती डेफिनेट थोडा तरी फरक नक्कीच पडेल आणि त्या अन्याय पिढी अत्याचारी झालेल्या महिलेला नक्की न्याय मिळेल. पण मुळात ती महिला केस दाखल करायची का नाही हिची तिची मानसिकता असते, मानसिकता नसते.
तिला तिचा संसार वाचवायचा असतो की नाही माझ्या नवरा हुंड्यासाठी छेड करतोय पण तुम्ही तिला त्याला फक्त काउन्सिलिंग करा, त्याला समजून सांगा की माझ्या आईवडिलाची परिस्थिती तशी नाही हुंडा देण्याची किंवा पैसे देण्याची परिस्थिती नाही पण मला माझा संसार मोडायचा नाही. मग अशा वेळेस आम्हाला फक्त त्यांना काउन्सिलिंग करावं लागतं, समजून सांगावं लागतं. पण बऱ्याचशा केसेस अशा आहेत की ते काउन्सिलिंगनी सुटतात किंवा गैरसमजातून झालेले त्यांचे प्रकार असतात, परंतु बऱ्याचशा केसेस असे आहेत की त्यात सुटत नाहीत आणि कोर्टात गेल्या तरी कोर्टातनं न्याय लवकर मिळतो अशातला भाग होत नाही. वर्षानुवर्षे त्या केसेस कोर्टामध्ये पेंडिंग राहतात आणि वैतागून मग ती स्त्री म्हणते की मला या नवऱ्याबरोबर राहायचंच नाही. एक मानवी हक्काच्या ह्याच्यामध्ये तुम्ही काम करताय, तर आत्ताच्या तरुण पिढीला काय सांगाल हुंड्याविषयी आणि लग्नाविषयी? त्यांच्या प्रत्येकाच्या आपापल्या वेगवेगळ्या संकल्पना असतात, तर हुंडा ही संकल्पना तुम्ही म्हटलेत की आता पूर्वी तो मागितला जायचं पण आता वेगळ्या पद्धतीने मागितला जातो, तर आत्ताच्या तरुण पिढीला काय सांगाल? आता सगळ्यात महत्त्वाचं जर आताच्या तरुण पिढीने किंवा आताच्या मुलामुलींनी आज जो आपण सगळ्या समाजाचा आपण सांगतो की आम्हाला आरक्षण पाहिजे किंवा आरक्षणासाठी आम्ही सगळेजण पुढे येतो आणि त्याच्यासाठी लाखोंचे मोर्चे काढले जातात आणि शेतकऱ्यांची दुर्दशा किती आहे, शेतकरी कुठल्या कर्जबाजारीपणामध्ये आहे, हे आज समाजात आपण संघर्ष यात्रा म्हणतो किंवा कुणी अनेक कुठल्या प्रकारच्या यात्रा काढल्या जातात, आसूड यात्रा काढल्या जातात, पण ह्या आसूड यात्रा कशासाठी काढल्या जातात आणि किंवा शेतकरी कर्जबाजारी नेमका का आहे याचा जर थोडासा आणखी खोलात अभ्यास केला तर मला वाटतं की बऱ्यापैकी भाग ह्या मुलींच्या लग्नामुळं पण शेतकरी कर्जबाजारी होतो आहे, कारण त्या हुंड्यासाठी कर्ज काढावं लागतंय म्हणून शेतकरी कर्जबाजारी होते. आणि जर त्याला हुंड्यासाठी कर्ज मिळालं नाही किंवा स्वतःच्या हुंड्यासाठी जमीन विकली आणि भूमिहीन झाला तर पण आणि अनेक प्रकारच्या आत्महत्या होतात. म्हणून मला या लाखोंच्या मोर्चे एकत्र येणाऱ्या समाजाला हे सांगायचं आहे की जर आजच्या तरुणींनी जर आरक्षणासाठी तुम्ही एकत्र येत आहे तर त्याच पद्धतीने मीही हुंडा घेणार नाही आणि मीही हुंडा देणार नाही किंवा मुलींनी पण मी हुंडा घेणाऱ्या मुलाशी लग्न करणार नाही ही जर आज मानसिकता त्यांनी बाळगली तर मला वाटतं की डेफिनेट समाजामध्ये याचा फरक पडेल आणि हुंडा देणं घेणं ही प्रथा नक्कीच बंद पडेल. लातूरच्या शीतलनं 18 घरातलं दारिद्र्याला कंटाळून होणाऱ्या विवाह होत नसल्यामुळं आणि गेली 3-4 झालं सलग दुष्काळ पडत असल्यामुळं परिस्थितीला कंटाळून तिनं आत्महत्या केली. परंतु शीतलची ती आत्महत्या नव्हती तर या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या म्हणजे मारलेली ती एक चपराक होती. त्याचं कारण असं इकडं महिलांचा सन्मान करावा, इकडं महिला शिकली पाहिजे, ती कुठंतरी जगासमोर आली पाहिजे इकडं बोललं जातं, परंतु इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं जे काही समाजाचे किंवा प्रतिष्ठेचे जे काही नियम घालून दिलेले जे अलिखित आहेत त्याच्यामध्ये विवाह सोहळा आहे त्या विवाहामध्ये त्या मुलीला विकत घेण्यासाठी जी काही हुंडाबंदीची प्रक्रिया आहे ती अतिशय समाजाला घातक आहे. आणि या घातकी व्यवस्थेच्या विरोधात जो काही धनदांडगे ते कुठल्याही समाजाचे असतील जे काही प्रस्थापित आहेत ज्यांनी म्हणजे तिच्या कर्तृत्वाला महत्त्व न देता तिच्या स्वाभिमानाला महत्त्व न देता तिच्याकडं एक वापराची वस्तू म्हणून किंवा तिच्याकडे एक पैशाचं साधन म्हणून पाहिलं जातं आणि हीच शीतलची आत्महत्या ही एक तरुण म्हणून आम्हाला लाजिरवाणी आहे. जर आम्ही या देशाचे या महाराष्ट्राचे नागरिक असू आणि हा पुरोगामी जर महाराष्ट्र म्हणत असू तर आम्हाला त्या जिजाऊंचा सावित्रीचा अहिल्याचा जर आदर्श घ्यायचा असेल तर इथून पुढच्या काळामध्ये आम्ही हुंडा घेणार नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये कुणालाही हुंडा घेऊ देणार नाही अशी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं लाल महालामध्ये जिजाऊंना अभिवादन करून शपथ घेतली. त्याचं कारणच असं की आम्हाला जर स्त्रीचा सन्मान करायचा असेल, आम्हाला जर स्त्रीला सर्वोच्च ठिकाणी घेऊन जायचं असेल, आम्ही अशा जर बाता मारत असू तर आम्ही त्या पद्धतीनं वागलं पाहिजे. म्हणून इथून पुढच्या काळामध्ये तरुण म्हणून किंवा आम्ही जे काही या परिवर्तनवादी विचार घेऊन चालतो त्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे की समजा माझंच उदाहरण घ्यायचं झालं तर मी एकही रुपया हुंडा घेतलेला नाही, माझ्या कुटुंबात मी कुणाला हुंडा घेऊ दिला नाही आणि माझ्या समाजातल्या लोकांना सुद्धा मी हुंडा घेऊ देणार नाही अशी जोपर्यंत आम्ही शपथ घेणार नाही अशी जर आम्ही जोपर्यंत सर्व तरुण म्हणून त्यांचे पालक म्हणून आम्ही जोपर्यंत असा निश्चय करणार नाही, प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत
अशाच शीतल मरतील आणि आम्हाला असेच त्यांचे श्रद्धांजलीपर कार्यक्रम घ्यावे लागतील. आणि जर ते होऊ द्यायचे नसतील, माझ्या जर मुलीनं जर आत्महत्या करण्याची वेळ आम्हाला जर येऊ द्यायची नसेल तर आम्हाला आत्ता सध्या म्हणजे जागृत झालं पाहिजे. म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किंवा या राज्याचा कारभार किंवा देशाचा कारभार करणाऱ्या प्रत्येक प्रस्थापित राजकीय नेत्यांना आमची विनंती आहे की इथून पुढच्या काळामध्ये कुठली शीतल मरू नये म्हणून आपण तात्काळ हुंडाबंदीचा कायदा करावा. आणि हुंडाबंदीचा कायदा करत असताना त्याची कठोर अंमलबजावणी करावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि आम्ही आज पुणे जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातल्या 18 ते 19 जिल्ह्यामध्ये या हुंडाबंदी किंवा हुंडाबंदीच्या विरोधामध्ये आम्ही मोहीम उघडलेली आहे. आम्ही तसा माननीय मुख्यमंत्री असतील किंवा त्यांचे सर्व काही प्रशासकीय अधिकारी असतील यांना आम्ही येत्या पुढच्या काळामध्ये लेखी पत्रव्यवहार करणार आहोत. त्यांना संपूर्ण तरुणांच्या वतीनं म्हणजे आम्ही पुणे जिल्ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही कमीत कमी 15 ते 20 हजार पत्र त्यांना पाठवणार आहोत की राज्यामध्ये हुंडाबंदी झाली पाहिजे आणि आम्ही एक स्वतः पण करून अशा पद्धतीने आम्ही हुंडाबंदीच्या विरोधात सक्षम पावलं उचलणार आहोत. सिद्धार्थ कोंडळकर, सरचिटणीस, संभाजी ब्रिगेड. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जी आत्ता ही घटना घडली शीतलच्या बाबतीमध्ये ही अतिशय शोकांतिक आहे महाराष्ट्रासाठी. आणि एखादा वडील आपल्या मुलीला सांभाळतो, वाढवतो, तिला शिक्षण पूर्ण करतो, हेच त्याचं सर्वात मोठं कर्तव्य असतं. ह्यापुढं कोणी हुंडा घेऊ नये व हुंडा घेऊ देणार नाही आम्ही हे निश्चय घेतलेला आहे. लालमालामध्ये जो आम्ही कार्यक्रम घेतला त्यावेळेस आमचा हा निश्चय आम्ही सर्वांसमोर शपथ घेऊन सांगितला होता. ह्यापुढं आम्ही कोणाला हुंडा घेऊ देणार नाही आणि घेणारही नाही अशी आम्ही शपथ घेतो. तसेच मी स्वतःही अजून विवाहित नाही आहे, त्यामुळं ह्यापुढं मी देखील माझ्या मित्रांसोबत किंवा ज्या लोक अजून अविवाहित आहेत त्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त गोष्ट संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि ज्या ठिकाणी हुंडा घेतला जाईल त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. ही गोष्ट अतिशय चुकीची आहे की बाबा काही लोकांकडं आर्थिक परिस्थिती सक्षम असून देखील ती लोकं मोठ्या प्रमाणामध्ये हुंडा, तुम्ही जसं बोललं त्या पद्धतीने गाडीच्या माध्यमातून किंवा कुठल्या तरी अवैध माध्यमातून हुंडा घेतला जातो. ही गोष्ट वाईट आहे, परंतु आपण लोकांपर्यंत समाज प्रबोधन करण्याचं सगळ्यात मोठं काम करत आहोत. आपलं कर्तव्य आहे की समाजामध्ये लोकांना सांगणं, लोकांनी ते कितपत घेतात ते त्यांची जबाबदारी आहे, परंतु जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. जय जिजाऊ. सुरेखा जुजगर, पुणे शहर उपाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड. तसं पाहिलं तर पूर्वी हुंडा तोंडानं स्वतः मागून लग्न ठरवली जायची आणि इवन हुंड्यासाठी लग्न मोडलीसुद्धा जायची आणि त्याचं रूपांतर आता 21व्या शतकाकडे आपण वाटचाल करीत आहोत. परंतु डायरेक्ट न मागता काही वस्तूंच्या माध्यमातनं किंवा पूर्ण लग्न करून देणं किंवा सोनं देणं किंवा मुलाच्या बिझनेससाठी म्हणून पैसा मागणं, ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारे हुंडा मागण्याची जी रूढी चालत आलेली आहे त्या रूढीला कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे आणि ह्या परंपरा मोडीत काढल्या पाहिजे. आजच्या तरुणांमध्ये त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये अशी शिक्षणाचं सामर्थ्य असल्यामुळं, शिक्षण घेतलेलं असल्यामुळं ते स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहू शकतात. तर त्यांनी, मी तर म्हणेल की भीक मागितल्यासारखी त्यांनी हुंडा मागू नये आणि आपल्या जीवनाचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या त्या मुलीला जी तुमच्यासोबत आयुष्यभर साथ करणार आहे तिला न छळता, तिला सुखी ठेवून, तिच्याकडून कुठल्याही अपेक्षा न करता, तिच्या आईवडिलांकडूनही कुठल्या अपेक्षा न करता की तिने एकतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये संपूर्ण आपलं जीवन वाहून घेतलेलं असतं आणि तुम्ही हुंडा मागून त्याला अजून एक अशी काळीमा फासता, तर हे चुकीचं आहे. हे कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. ज्यांची मुलं लग्नासाठी आलेली आहेत आणि त्या आईवडिलांनाही माझं विनम्रपणे हे असेल, विनंती असेल की त्यांनी आपल्या मुलांच्यासाठी हुंडा मागू नये आणि येणाऱ्या सुनेला व्यवस्थित वागवावं किंवा तिच्या वडिलांकडून कुठलाही पैसा मागू नये, कुठल्याही गोष्टीची तिला कमतरता भासू नये. अशिक्षित असेल तर तिला पुन्हा शिक्षण घेण्यासाठीचं प्रेरित करावं आणि तिलाही तिच्या स्वतःच्या पायावर सक्षम करता यावं की जेणेकरून तुमच्या परिस्थितीला तिच्या हुंड्याचा आधार लाभू नये. या गोष्टीतनं, ह्या सगळ्या गोष्टी आपण समाज प्रबोधनातून करणारच आहोत आणि या माध्यमातनं आम्ही आत्ता शपथही घेतली लाल महालामध्ये जिजाऊंच्या साक्षीनं.
तर तरुणांनी ह्या शपथ घेतलेल्या आहेत. माझाही मुलगा आता 2-3 वर्षानंतर लग्नाला येणारच आहे, तेव्हा मीही तशीच शपथ घेतलेली आहे की मीही कुठलाही हुंडा मागणार नाही आणि येणाऱ्या मुलीला तिच्या पायावर सक्षम होईल. अशाच पद्धतीनं समाजामध्ये आपण एक जिवंत उदाहरण प्रस्थापित करू. जय जाऊ. जयकर कदम, संभाजी ब्रिगेड, संघटक, पुणे शहर. हे हुंड्याची पद्धत आहे. ॲक्च्युली काय झालेलं आहे की आपल्या समाजामध्ये जे प्रबोधन झालं पाहिजे आणि मुलींच्या विषयी ज्या भावना आहेत समाजाच्या, त्या भावना लोकांना समजावून सांगणं गरजेचं आहे. काय होतं की मुलगी शिकल्यानंतर तिचं लग्न लावलं जातं. लग्न झाल्यानंतर ती ज्यावेळी नांद्याला जाते, त्यावेळी काय होतं की तिला घरीचं म्हणजे एक गृहिणी म्हणूनच तिच्याकडं बघितलं जातं आणि तिच्याकडून अपेक्षा ठेवल्या जातात. तर आता मुली शिकलेल्या आहेत, त्यांना गृहिणी म्हणून न ठेवता त्यांच्याकडून म्हणजे नोकरी करू शकतात अशा पद्धतीनं जर बघितलं तर तो हुंडा न घेण्यापेक्षासुद्धा महिलांना जर तुम्ही सक्षम केलं की बाबा मला हुंडा नको पण माझी जी मिसेस आहे ती उद्योजक होईल, नोकरी करणार होईल, ह्या दृष्टीनं प्रयत्न झाले तर निश्चितच मुलींचं हुंडाबंदी पण होईल. आणि हुंडा घेणे ही तशी विकृतीच आहे. महिलांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो समाजाने बदलला पाहिजे. या दृष्टीनं मी हे सांगतो. आणि माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये मी एक रुपया हुंडा घेतला नाही, परंतु मी ज्यावेळी लग्न केलं त्यावेळी मी एकच लक्षात ठेवलं की माझी जी गृहिणी असेल ती कोणत्या जातीची आहे किंवा कशी आहे किंवा दिसाय आहे हे मी बघितलं नाही. तर मी काय बघितलं की माझी जी पत्नी असेल ती शिकलेली असावी आणि तिचा मला माझ्या संसारामध्ये हातभार लागला पाहिजे. आणि आज माझी गृहिणी महिन्यात 30,000 रुपये पगार घेते, मी स्वतःसुद्धा म्हणजे नोकरी करत नाही, व्यवसाय करतो. तर ह्या दृष्टीनं जर आपण वाटचाल केली तर हुंड्याची आवश्यकता लागेल असं मला वाटत नाही. आणि देऊन घेऊन नदीचं पाणी पुरत नाही असं म्हणतात, तर नदीचं पाणी जरी दिलं तरी लोकांना पुरत नाही. त्या मुलीच्या वडिलाकडून ज्या आपण ज्या अपेक्षा ठेवतो हा नगण्य अपेक्षा असतात. 2-3 लाख रुपये हे काय म्हणजे मागणं नव्हे, तर हुंडा घेऊच नये या दृष्टीनं आपण महाराष्ट्रभर प्रयत्न केले पाहिजेत. आणि संभाजी ब्रिगेडचा लढा हा त्या दृष्टीनं चालू राहील. आणि स्त्री भ्रूण हत्या यासुद्धा हुंडाबंदीमुळे निश्चितच थांबतील, तर शासनाने त्वरित हुंडाबंदी कायदा करावा. नाही, त्या भागामध्ये पद्धतच चुकीची आहे, म्हणजे परंपरा आहे त्या अनिष्ट परंपरा ह्या मोडीत काढल्या पाहिजेत. यासाठी संभाजी ब्रिगेड निश्चितच प्रयत्न करत असतं. त्या भागामध्ये मुलगी शिकलेली असते तरीसुद्धा त्या मुलीकडून हुंड्याची अपेक्षा ठेवून ही मानसिकता आहे, मानसिक विकृती आहे. आणि तिथल्या लोकांना प्रबोधन करण्याची गरज आहे. निश्चितच संभाजी ब्रिगेड त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करून हे कसं बंद होईल त्या दृष्टीनं प्रयत्न करेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित आंबेकरसह मी सोनाली, जनवार्ता न्यूज, पुणे. आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.